आणि आपलं जो स्वतःचा आहे, आता स्वतःचा काय आहे, स्वतःचा एक्सेप्शन क्लास, जसं की युजर नॉट किंवा कॉमन सगळ्यांसाठी जर म्हटलं तर मोस्टली करून आपण कॉमन बनवण्यापेक्षा युजर नॉट फाउंड असा एक एक्सेप्शन बनवणार, युजर नॉट फाउंड एक्सेप्शन. किंवा मी तुम्हाला एक नवीनच प्रोजेक्ट बनवून दाखवतो जेणेकरून कदाचित काही जणांना कन्फ्युजन होईल, जसं की सुदीपला माहीतच नाहीये. तर आपल्याकडे वेगळा एक प्रोजेक्ट होता, वेगळा एक सिंपल प्रोजेक्ट घेऊन रिअल एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. स्वतःची एक एपीआय बनवावी लागेल जी गेट बाय आयडी ने डेटा फेच करता येईल, असं करायचं आहे. ठीक आहे, गेट बाय आयडी ने फेच करायचं आहे. गेट बाय आयडी ने फेच केलं की इथे एक ऑब्जेक्ट मिळेल जो काय ऑब्जेक्ट आहे एवढं ईएमपी. इथे आपल्याला चेक करायचं जर का हा जर इफ सेव्ड ईएमपी जो आहे, सेव्ड ईएमपी जो आहे जर का प्रेझेंट असेल, जर प्रेझेंट असेल तर आपण काय करणार, इथून रिटर्न करणार सेव्ड ईएमपी. असं तुम्ही लिहू शकता की मला इथून रिटर्न करायचं, किंवा बेस्ट वे आहे याला रिटर्न केला आपण आणि इथे आपण लॉजिक लावूया की जर का सेव्ड ईएमपी मध्ये ऑब्जेक्ट नसेल, म्हणजे डेटा जर का नसेल, ठीक आहे, तर आपण इथे काय करूया, थ्रो न्यू एम्प्लॉई नॉट फाउंड एक्सेप्शन. असा एम्प्लॉई याला एक मेसेज टाकून द्या, एम्प्लॉई नॉट प्रेझेंट विथ आयडी, असा एक मेसेज टाकला. आणि हा जो आयडी आलेला आहे तो आयडी दिलाय आपण. तर हा मेसेज जो आहे तुमचा, हा मेसेज आपल्याला रिसीव करावा लागेल कुठे, हा जो आहे हा तुमचा कन्स्ट्रक्टर आहे हा वाला. तर हा वाला क्लास तुम्ही बनवलेला आहे का कुठे चेक करा, एम्प्लॉई नॉट फाउंड एक्सेप्शन तुम्ही इथे कुठेही बनवलेला नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक एक पॅकेज बनवा बेटर आहे एक्सेप्शन साठी, एक्सेप्शन एक पॅकेज बनवलं आणि सेम नावाचा आपल्याला हाच करायचा म्हणून इथे मी सेम नावाचा क्लास क्रिएट करत आहे. काय नावाचा क्लास क्रिएट करत आहे, एम्प्लॉई नॉट फाउंड एक्सेप्शन. आणि हा एक्सेप्शन आहे म्हणून याला आपण काय करत आहोत, रन टाइम आहे म्हणून याला रन टाइम एक्सेप्शन याला एक्सटेंड करत आहोत. त्याच्यानंतर याचा याला एक आपण स्ट्रिंग मेसेज नावाचा, आता हा मेसेज का, कारण की आपल्याला इथून मेसेज पास करायचा आहे ना, जिथे आपण कॉल करत आहोत सर्व्हिस लेअर मध्ये, जिथे आपण या कन्स्ट्रक्टरला बनवत आहोत तिथून हा मेसेज पास करत आहोत स्ट्रिंग वाला मेसेज हा. आणि हा मेसेज मला कुठे मिळेल, हा मेसेज मला कुठे मिळेल, तर याचा हा जो आहे कन्स्ट्रक्टर बनवावा लागेल. तर हा कुठला क्लास आहे, एम्प्लॉई नॉट फाउंड एक्सेप्शन. तर इथे तसा आहे का कुठला कन्स्ट्रक्टर, नाही तर तो कन्स्ट्रक्टर बनवून घ्या. बघा माझ्याकडे ती फील्ड ही आलेली आहे, याला प्रायव्हेट बनवून घेऊया. ह्या मेसेज साठी मी ती फील्ड तयार केलेली आहे आणि आता मी कन्स्ट्रक्टर तयार करणार आहे, एम्प्लॉई एम्प्लॉई नॉट फाउंड एक्सेप्शन. हा अगोदर बेस जो काही झिरो आर्ग्युमेंट वाला आहे, त्याच्यानंतर पॅरामीटराइज वाला सिंगल पॅरामीटर वाला बनवत आहे, एम्प्लॉई नॉट फाउंड एक्सेप्शन कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज पब्लिक
आणि याच्यामध्ये तो मेसेज घेत आहे, स्ट्रिंग मेसेज। किंवा याची ही गरज नाही आपल्याला, आपण काय करतोय तो बघा, आपण काय करत आहे सुपर यूज करतोय आपण, आणि आणि हा जो मेसेज आहे तो पास करत आहोत सुपर क्लासला। दॅट्स इट, बघा दॅट्स इट। हा बघा हा झिरो आर्ग्युमेंट, कारण की जेव्हा जेव्हा आपण पॅरामीटराइज वाला कन्स्ट्रक्टर बनवतो तर त्यावेळेस आपल्याला झिरो आर्ग्युमेंट वाला स्वतःला बनवावा लागतो। तर आता जर का तुम्ही चेक केलं, आता जर का तुम्ही या सर्व्हिस मध्ये जर चेक केलं तर तो जो काय एरर येत होता, काय एरर होत होता त्याला एकदा इम्पोर्ट करून घ्या। कंट्रोल शिफ्ट ओ ने मी इम्पोर्ट केलं, हे बघा ही ती डिपेंडन्सी आली ती त्या क्लासची। मी परत काढतो, तुम्हाला एरर दिसेल। इथे तुम्ही या बलून वर क्लिक केलं की तुम्हाला ऑप्शन येईल इम्पोर्ट एम्प्लॉय नॉट फाउंड एक्सेप्शन। सो हे तर झालं माझं कस्टम एक्सेप्शन हँडल करणं, त्याचा सिनेरिओ झाला। मला जर अशी जर माझी सिच्युएशन असेल किंवा अशी जर का माझा सिनेरिओ असेल की जेव्हा मी डेटाबेस मधून डेटा फेच करेन आणि जर का तिथे डेटा जर नसेल तर त्याच्यानंतर, आता जर का इथे डेटाच नाहीये तर ही बाकीची प्रोसेस करायची गरज जर नसेल तर तुम्हाला इथे कंपल्सरी, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा डेटा उपलब्ध नाहीये आपल्या प्रोग्राम मध्ये आणि त्याच्या खाली जर का 100 लाईन असतील किंवा 20 लाईन असतील आणि तो एकही कोड एक्झिक्यूट होता कामा नये, त्यावेळेस तुम्हाला थ्रो न्यू करावं लागेल, थ्रो करावं लागेल। थ्रो केल्याने अबनॉर्मल टर्मिनेशन होतं, प्रोग्राम तिथेच किल होऊन जातो, ती प्रोसेस तिथेच थांबते, लक्षात ठेवा। किंवा तुम्हाला थ्रो वापरायचं आहे हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे आणि कुठे ट्राय कॅच वापरायचं हेही तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे। आता आपल्याला इथे जाणून बुजून टर्मिनेट करायचं आहे, त्यामुळे आपण वापरलेला आहे थ्रो। मला एम्प्लॉय नाही सापडला मुळे मला त्याच्यावर पुढे काहीही प्रोसेस करायची नाही, झालं बरं। पण हे झालं, पण आता आपल्याला स्वतःचा, आता आपल्याला स्वतःचा मेसेज आणि स्वतःच्या फॉर्मॅट मध्ये जर आपल्याला पाठवायचं असेल, याला ग्लोबल स्प्रिंग बूट ग्लोबल एक्सेप्शन हँडलिंग जे आहे ते करायचं असेल तर तुम्हाला माहितच आहे की क्लास क्रिएट करा, एक क्लास क्रिएट करा आणि इथे आपण लिहूया ग्लोबल एक्सेप्शन हँडलर आणि याच्यावर तुम्हाला एक अनोटेशन टाकावं लागतं ऍट द रेट कंट्रोलर ऍडवाइस, ठीक आहे। त्याच्यानंतर ऍट द रेट रेस्ट कंट्रोलर टाकून द्या, सॉरी याला रेस्ट कंट्रोलर ऍडवाइस टाका जेणेकरून जास्त डॉक्युमेंटेबल होईल, आणि ऍट द रेट रेस्ट कंट्रोलर पण इथे टाकून द्या। एखादा एक्सपोज करायचा असेल तर नंतर आपण बघूया। बस हा झाला आता ग्लोबल एक्सेप्शन हँडलर क्लास। आता मला जर का तो एक्सेप्शन आपल्याला हँडल करायचा असेल तर आपल्याला एक मेथड तयार करावी लागेल पब्लिक, आणि आपण नेहमी जे काय आहे रिटर्न करतो रिस्पॉन्स एंटिटी, रिस्पॉन्स एंटिटी आपण रिटर्न करतोय आणि आपण एक्सेप्शनचा जो काही रिस्पॉन्स आहे तो आपण बनवून घेणार आहोत। मी एक्सेप्शन रिस्पॉन्स याच्यासाठी नाव देत आहेत कारण की हा जो क्लास आहे रिस्पॉन्सचा तो आपल्याला बनवावा लागेल आणि हाच आपल्याला रिटर्न करायचा आहे, म्हणून मी इथे एक्सेप्शन यूज केलेला आहे। हँडल कस्टम किंवा सध्यासाठी मी स्ट्रिंग करतो जेणेकरून एरर येणार नाही 2 मिनिटांसाठी, कस्टम एक्सेप्शन। ठीक आहे, आणि इथे न्यू रिस्पॉन्स एंटिटी, आणि हा जर का बॅड रिक्वेस्ट असेल त्याला बॅड रिक्वेस्ट आपण इथे देऊया तात्पुरता, HTTP स्टेटस बॅड रिक्वेस्ट नो बॅड गेटवे बॅड रिक्वेस्ट।
दैट्स इट। आणि स्ट्रिंग मध्ये आपल्याला रिटर्न करायचं नाही आहे, पण जस्ट मी देतोय फील्ड इथे रिटर्न कीवर्ड देऊया, दैट्स इट। इथे स्ट्रिंग का द्यावा लागला, कारण मी इथे रिटर्न टाइप मेंशन केलेला आहे स्ट्रिंग, ठीक आहे। आता हा कधी एक्झिक्युट झाली पाहिजे, ही जी काही मेथड आहे ही कधी एक्झिक्युट झाली पाहिजे, तर त्याच्यासाठी मी इथे लिहितो एक्सेप्शन हँडलर, एक्सेप्शन हँडलर। आणि कोणत्या क्लासवर आपल्याला एक्झिक्युट झाली पाहिजे, तर आता हा जो क्लास आहे तो आपला स्वतःचा क्लास आहे, ठीक आहे। हा जो आहे स्वतःचा क्लास आहे। आणि या एक्सेप्शनची जर माहिती तुम्हाला प्रिंट करायची असेल किंवा काही काम करायचं असेल, तर तुम्ही इथे इथे तुमचा जो काही एम्प्लॉई आहे, एम्प्लॉई नॉट फाउंड एक्सेप्शन ईएक्स असं घ्या। आणि तुम्हाला जर काही मेसेज वगैरे द्यायचा असेल, जसं असं ईएक्स डॉट गेट मेसेज असं तुम्हाला मिळून जाईल। पण रिकमेंडेड असतं तुम्ही स्वतःचा एरर रिस्पॉन्स म्हणजे एक्सेप्शन रिस्पॉन्स तयार करणं गरजेचं असतं। स्ट्रिंग मध्ये आपण रिटर्न नाही करत, कारण की समोरच्याला जो कोणी यूज करतो त्याला इश्यू होऊ शकतो, त्याला कीने डेटा ऍक्सेस करता येऊ शकतो, तो जास्त रिडेबल असतो। मी इथे एक्सेप्शन एक्सेप्शन तुम्हाला जो काही द्यायचं तुम्ही देऊ शकता, एक्सेप्शन रिस्पॉन्स नावाचा एक क्लास तयार करतोय मी इथे। आणि इथे फक्त मी काही फील्ड ज्या पाहिजेत आपल्याला प्रायव्हेट, जसं की स्ट्रिंग, स्टेटस, कोड, प्रायव्हेट, स्ट्रिंग, स्टेटस मेसेज, प्रायव्हेट, स्ट्रिंग, कॉज असत, प्रायव्हेट, लोकल डेट म्हणजे टाइम स्टॅम्प साठी जर का तुम्हाला द्यायचं असेल, लोकल डेट टाइम स्टॅम्प अस। आणि ह्या सगळ्यांना बनवा, गेटर सेटर टू स्ट्रिंग ते सगळं बनवून घ्या। आणि मी हे बनवून घेतोय लॉम्बॉक ने, ठीक आहे। म्हणून हा कोड नीट अँड नेट का दिसतोय। आणि बस आता या चार फील्डची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला बनवायचा आहे ऑब्जेक्ट आणि टाकायचा आहे। मी इथे तो ऑब्जेक्ट बनवणार आहे जसं काल बनवला होता, न्यू कन्स्ट्रक्टर ने बनवतोय एक्सेप्शन, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे पण ठीक आहे। रिस्पॉन्स याच्यामध्ये थोडस आपला जो कन्स्ट्रक्टर आहे तो टाकून घेऊया। स्टेटस कोड कुठून येणार मला, ईएक्स डॉट गेट, बघा इथे तुम्हाला स्टेटस कोड यायला पाहिजेत। आता इथे स्टेटस कोड कसा येणार, आपल्याला हार्ड कोडेड द्यायचा नाहीये किंवा एचटीटीपी स्टेटसचा पण मला द्यायचा नाहीये, तर मग तो कसा येईल, कुठून येईल, तर तुमच्याकडे एचटीटीपी सर्वलेट रिक्वेस्ट पण अवेलेबल आहे। एचटीटीपी सर्वलेट रिक्वेस्ट आणि एचटीटीपी सर्वलेट रिस्पॉन्स हे दोन पॅरामीटर जर तुम्ही घेतले, तर तुम्हाला जो एक्झॅक्टली एक्सेप्शन अकर झालेला आहे तिथून तुम्हाला माहिती मिळेल। तर कुठून माहिती मिळेल, तर तुम्हाला एचटीटीपी रिक्वेस्ट आणि एचटीटीपी रिस्पॉन्स जे काही सर्वलेट आहे त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन कॅप्चर होत असते। तर तुम्हाला इथे जर का पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल मोस्ट ऑफ द करून की मला इथे एचटीटीपी स्टेटस कोड जो आहे, एचटीटीपी स्टेटस कोड जो आहे तो डायनामिक द्यायचा आहे, म्हणजे जो अकर्ड झालेला आहे तो द्यायचा आहे, पण मोस्टली करून आपण याला बॅड रिक्वेस्ट देऊन टाकतो असं। त्याच्यानंतर त्याचा जो काही मेसेज आहे तो मेसेजही आपण इथून देऊन टाकूया, तो पण काढता येतो, किंवा त्याच्यासाठी आपण एकच फील्ड घेऊया दोघांसाठी, जेणेकरून दोन तुम्हाला वेगळं एक्स्ट्रा डेटा फिल करायची गरज नाही।
जस्ट ओनली एचटीटीपी स्टेटस अपन इथे ठेवून देऊया कोड एंड मैसेज दोन्ही एकत्रच आपल्याला मिळून जातात त्यानंतर तुम्हाला टाइम स्टैम्प द्यायचा आहे आणि मैसेज द्यायचा आहे तर ईएक्स डॉट गेट मैसेज मध्ये तुम्हाला एक एक्चुअल कॉज जर दिला तर तुम्हाला पूर्ण डिटेल त्याच्यामध्ये मिळेल बट आपल्याला फक्त मैसेज द्यायचा आणि टाइम स्टैम्प साठी आता इथे ज्या टाइमिंगला तो झालेला आहे लोकल डेट नाव करून टाकायचं असं दॅट्स इट आणि हा जो आहे हा टू स्ट्रिंग ठेवूया तर दॅट्स बघा हा जो काल जसा ऑब्जेक्ट केला होता तसाच ऑब्जेक्ट करत आहोत आपण आणि विथ हा रिस्पॉन्स आणि हा जो रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स मी इथे पास करत आहे तर आता तुमचा जो काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स असेल एक्सेप्शन रिस्पॉन्स तर जेव्हा जेव्हा तुम्हाला स्प्रिंग बूट ने एक्सेप्शन हँडल करायचं आहे कस्टम रिस्पॉन्स तुम्हाला द्यायचा आहे तर ऑल द रियल टाइम वर्क मध्ये जो आहे तो तुम्हाला नेहमी वापरतो ग्लोबल एक्सेप्शन हँडलरच वापरतो आणि मोर इन्फॉर्मेशन जर का एक्सेप्शनच्या रिलेटेड पाहिजेत असेल तर तुम्ही इथे ऍज अ पॅरामीटर एचटीटीपी सर्वलेट रिक्वेस्ट कॉमा जर आणखीन माहिती तुम्हाला तुमच्या एरर रिस्पॉन्स मध्ये जर टाकायची असेल त्याच्यासाठी हे दोन ऑब्जेक्ट घ्या हा रिस्पॉन्स याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे की एक्झॅक्टली कोणती यू आर एल जी आहे एक्झॅक्टली जो पाथ आहे जर का तुम्ही रिक्वेस्ट आता हा कुठून आला तर हा जो आर यू क्यू रिक्वेस्ट नावाचा आहे आता मी तुमच्या समोर एस टी टी पी सर्वलेट रिक्वेस्ट आणि एस टी टी पी सर्वलेट रिस्पॉन्स हे दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत एज अ रेफरन्स तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील गेट यू आर आय कुठे तुम्ही कुठे कुठे एक्झॅक्टली एरर आला होता कोणता पाथ आहे कंटेंट काय होता कोणता क्लास होता कॉन्टेक्स्ट काय आहे हेडर काय होता त्याचा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथून मिळून जातील ठीक आहे तर हा मी इथे का घेतला कारण की जर तुम्ही व्हॅलिडेशन जर यूज केला असेल तुम्हाला उद्याचा टास्क असा आहे की तुम्ही एक प्रोग्राम बनवा आणि त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन यूज करा कोणती एकच एपीआय बनवा सेव्हची बनवा ओनली पोस्ट एपीआय सेव्ह एपीआय बनवा आणि व्हॅलिडेशन तुम्ही तिथे अप्लाय करा तर त्याच्यामध्ये बघ मी तुम्हाला दाखवून देईल आज इव्हिनिंग 8 वाजता दाखवून देईल की कशा पद्धतीने व्हॅलिडेशनचे सुद्धा एक्सेप्शन तुम्ही हँडल करणार झाला हा प्रोग्राम इथेच फक्त एवढं लक्षात ठेवा की मोर इन्फॉर्मेशन साठी एचटीटीपी सर्व्हलेट रिक्वेस्ट जे काही रिक्वेस्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती ऑल इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट मध्ये असेल आणि रिस्पॉन्स रिलेटेड ऑल इन्फॉर्मेशन एचटीटीपी सर्व्हलेटचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये असेल बस हा आहे आपला कस्टम एक्सेप्शन हँडल केलेला याला आता एक्झिक्यूट करून बघूया लोकल मी पोस्टमॅन ऑन केलेला आहे कदाचित हीच ती यू आर एल आहे
एम्प्लॉय रिसोर्स, एम्प्लॉय आईडी, स्लैश आईडी स्लैश वन, ओके हा कुठे एक्झिक्यूट झाला चेक करूया. 9090 ला एक्झिक्यूट झालेला आहे. ओके माझा पोस्ट वन ची स्क्रीन दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके सर, बॅड रिक्वेस्ट आलेला आहे आणि आपल्याला जो एरर रिस्पॉन्स पाहिजे होता तो एरर रिस्पॉन्स आलेला आहे. जर मी हँडल नाही केलं तर इथे खूप सारा कचऱ्यासारखा, म्हणजे तो स्टॅक स्ट्रेस येतो आणि सुटसुटीत नाही राहत, कारण की क्लायंटला एरर सुद्धा हँडल करायला आयडेंटिफाय करावा लागतो की अरे हा एरर आलेला आहे आणि दाखवायचा आहे आपल्याला असं. तर अशा पद्धतीने तुम्ही कस्टम एक्सेप्शन सुद्धा हँडल केलेला आहे आणि तुम्हाला रिअल टाइम ऍप्लिकेशन मध्ये एक्सेप्शन सुद्धा तयार करावे लागणार आहेत. सो प्रॅक्टिस करा, मजा करा. इव्हिनिंगला आपण कनेक्ट होणार आहोत 8 वाजता. 8:20 लाच आपण कनेक्ट करणार आहोत. सो 8:20 ला कनेक्ट करून जो छोटासा व्हॅलिडेशनचा भाग आहे, तुम्ही सगळ्यांनी व्हॅलिडेशन क्रिएट करा फक्त सेव एपीआय आणि त्याच्यानंतरच आपण पुढे करू शकतो. व्हॅलिडेशन कसे हँडल करायचे ते 15 मिनिटांमध्ये होईल. त्याच्यानंतर पुढे काय शिकणार आहोत त्याचं डिस्कशन करूया. ठीक आहे, थँक्यू.